केली में मर्ज बहार न कसोडुन जाऊ रंग महार। काय निरखून बघताय आमच्याकडं? काय नाही, आम्हाला का तुमचं दुःख कळत नाही? अहो 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला, वाड्यात पाळणा हल्ला नाही आणि म्हणून मन रमत नाही, म्हणून कुठंतरी विरुंगळा। तुम्हाला काय गावात काम कमी आहेत? अरे हो, तुला सांगायचंच राहिलं। काय? गावातल्या महिला मंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं। अच्छा। आणि त्यांनी मागणी केली गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे। बरोबर आहे त्यांचं, अहो दारूमुळेच कित्येक घर उद्ध्वस्त झाली आहेत गावामध्ये। हो, मी पण आश्वासन देऊन टाकलं। अरे वा, त्यांना सांगितलं की दारूबंदी होणार, मोठ्यानं घोषणा देत देत जय जयकार करत गेल्या त्या निघून। तेव्हाच स्वारी आज एवढी खुश आहे। मग जाऊ। जस काय मी नका जाऊ म्हटलं तर तुम्ही जाणारच नाही जाणार? खरच? ठीक आहे, देते तुम्हाला परमिशन जा म्हणून, दुसरं काय। पण मला एक आश्वासन हवंय। तुम्हाला? तुम्हाला काय कमी? तुम्हाला कशाला आश्वासन पाहिजे? आहे कमी, तुम्ही वरचेवर लावणी पाहायला जाता ते मला नाही आवडत। अहो कोणत्या बाईला आवडेल, आपला नवरा दुसऱ्या स्त्रीकडे जातो हे? द्याल मला वचन? दिला। खरच? हो, उद्यापासून लावणी बंद, मात्र आजचा दिवस जाऊ दे। ठीक आहे जा, पण लवकर या। तरी घेते गिरकी अंगावर फिर मोर पिस गालावर माझ्या सरली लाली राया में माझे न राहिले राया जवानी ना
हारला खरत संगत तुम्हाला भाव वधारला महादेवाची शपथ घातली त्याच्यामुळे तुमचा महादेव कसा पोहोचू देईल तिथे खरं सांगू रस्त्यात तुझी आठवण आली आणि परत फिरलो खरंच अहो तुम्ही इथे काय करताय अहो किती गोड बाळ आहे ते बघू मी त्याला घेतो बरं बरं मी त्याला काही नाही करत पण तुम्हालाही महादेवाची शपथ आहे तुम्ही त्याला काही करू नका बरं हर हर महादेव शिव हर शंकर नमाम शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो महादेव ओम नमः शिवाय अरे पंचारत राहिली वाटत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय सापाला मारून हे पोहार मी घेऊन जाणार नको मारू या नागराजाला मी तुझ्या पाया पडते नमस्कार नमस्कार कुणी आहे का
या बाळालाही वाचवेल आणि या नागालाही वाचवेल. कुणी आहे का हो, कुणी आहे का हो? ए नको मारू त्या नागाला, बरोबर बोलते ती बाई. ए बाई अग कोबरा जातीचा नाग आहे, कुणाला डसला ना तर पाणी बी मागायच नाही, डायरेक्ट ढगात, कळलं का? ए तू मध्ये बोलायच नाही, ह्याचा बंदोबस्त काय करायचं ना ते म्या बघतो. अरे हम शंभ महाराजा, तुझी लीला अगाध आहे. तू या बाळाला सांभाळतोस, त्याचं रक्षण करतोस आणि हा नराधम तुला मारण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वरा खरंच तुझी लीला अगाध आहे. शंभो शंभो. अहो ही मुलगी आहे. अरे वा, खऱ्या अर्थानं शंकरानं आपल्याला शक्ती दिली. नमस्कार. नमस्कार. अहो सकाळपासून हे नागराज या बाळाला कोणालाही हात लावू देत नाहीत आणि तुम्ही आलात आणि एकदम उचलून घेतलं. नाना शंभो, महादेवाचा हा तुमच्यासाठी प्रसादच आहे. आता याचा सांभाळ तुम्हीच करायला हवा नाना. चला आता आरतीची वेळ झालीये, शिवाची आरती करूया. विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा तिनेकी ज्वाळा. नवधौती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा तिनेकी ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा तिथी आजळ निर्मळ वाहे झुळझुळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा तिथी आजळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुर्थ गौरा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुर्थ गौरा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुर्थपुर गौरा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुर्थपुर गौरा. सागर मंथन पै केले त्या माझी औचित हलाहल सापडले. देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी औचित हलाहल सापडले. ते त्वासुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. ते त्वासुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुर्थपुर गौरा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुर्थपुर गौरा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुर्थपुर गौरा. जय देव जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू. छान आहे ना. छान आहे ना, बघा ना. हो साहेब, हे पत्र आले. कोणाचं आहे? अरे वा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोलेनाथा तुझी लीला अगाध. काय झालं एवढा आनंद व्हायला? अगं परदेशातून एक पार्टी आली होती आपले शेत बघायला. त्यांना आपला माल पसंद आला आणि त्यांनी आपल्याला ऑर्डर दिली. नुसती ऑर्डर नाही तर 10 लाख रुपयाचा ऍडव्हान्स चेक दिलाय.
अरे वा, खरच हिचा पायगुण चांगला आहे. लक्ष्मीच्या रूपानेच आपल्या घरी आली. हो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा चेक मी तिच्या पायावर ठेवतो. वहिनी साहेब, एक गरीब बाई आली आहे, काय काम आहे का म्हणून विचारते ती. पाठवून दे तिला. जी बाई साहेब. ए बाई, काम द्या बाई साहेब गरीबाला. गरीबाला कोण पण नाही. दोन वेळेचं जेवण झालं म्हणजे बस झालं बाई साहेब. घरातली सगळी काम करून बघा बाई साहेब. इमानदारी न राहील जीवा जीव असेपर्यंत काम करून बघा. दया करा बाई साहेब गरीबावर. बरं बरं, पाय नको पडूस. तुझं कोणी नाही म्हणतेस, मग नवरा कुठे गेला तुझा? नवरा काम धंद्यासाठी मुंबईला म्हणून गेला. त्याचा आजपर्यंत काहीच पत्ता नाही बघा. वर्ष होऊन गेलं बघा. त्या नदीकडच्या पलीकडे माझं झोपडा आहे, पण त्यात काही शिल्लक नाही राहिलं. दया करा बाई साहेब. नाही म्हणू नका बघा बाई साहेब. ह्या पोरीला सांभाळण्याचं ते पण काम करीन बघा. इतर पण काही पण काम द्याल ते पण करीन बघा बाई साहेब. पण ह्या गरीबावर दया करा बघा बाई साहेब. ठीक आहे ठीक आहे, ही माझी मुलगी शक्ती, घे द्या. हिला घेऊन आज द्या, माझ्याकडे द्या. अरे तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगतो, ही जाळवे म्हणून आपण इथे माझी बाई काय सांगितलं माहित नाही का तुम्हाला? बाटली फोडली त्यांनी, बाटली फोडली त्यांनी, बाटली फोडली.
सुधा सुधा काय झालं तुला? ए डॉक्टरांना फोन कर. आनंदाची बातमी आहे. कसली? अहो कसली काय म्हणताय, तुमची तारीख चुकली ना या वेळेला. अहो तुम्ही आई होणार आहात, काळजी घ्यायला हवी आता. मी 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 आई होणार आहे. अगं त्यांना बोलव ना. डॉक्टर डॉक्टर खरंच खरंच मी आई होणार आहे. काय झालं डॉक्टर? अहो नमस्कार. नमस्कार. नाना साहेब तुमचं अभिनंदन. कशाबद्दल? हो तुम्ही बाबा होणार आहात. काय बोलताय? ही तर परमेश्वराचीच कृपा. हे शब्द ऐकण्यासाठी वर्षानुवर्ष कान आतुर झाले होते. तुम्ही आनंदाची बातमी दिली, काय बक्षीस देऊ मी तुम्हाला. खरच? नक्की सांगू. सांगा. मला काही नको, पण आपल्या गावात एक प्रशस्त दवाखाना व्हावा, सगळ्या सोयींनी युक्त, एवढीच माझी इच्छा आहे. असं म्हणता? आणि सरकार दरबारी तुमचं वजनही आहे, तेव्हा तुमच्याकडे एवढं काम व्हावं. नक्कीच आताच कामाला लागतो. अहो याचा फायदा आपल्या गावालाच होणार आहे. होय होय ठीक आहे, येते मी. काळजी घ्या वहिनी साहेब. आता नानासाहेब काळजी घ्या. नमस्ते. मी आई होणार. हक्काचा वारस मिळणार आहे. आता तुला तुझी काळजी घेतली पाहिजे, शक्य तितका आराम केला पाहिजे. तू कोणाची कोणती पोर? ना जात पात माहीत, ना आई बापाचा पत. बघा तू तिच्यात जास्त गुंत जाऊ नको. हो ग, आणि यांचा पण बराच जीव आहे. हो ना. हो ना. अगं 10 लाख रुपये तिच्या नावावर ठेवले त्यांनी. काय सांगतेस? 10 लाख? भाई बघा, पुढे जाऊन पूर्ण इस्टेट तिच्या नावावर करतील. आणि मग माझ बाळ त्याला. डबरू आहे ते लहान मुलांचं खेळणं आहे ना, मग मला पाहिजे तो डमरू. नाही बेटा, ते लहान मुलांचं खेळणं नाही, ते बाप्पाचं आहे. मी तुला दुसरा डमरू आणून देईन. नको, मला हाच डमरू पाहिजे. अग हा बाप्पाने वाजवला ना, ते दुष्ट शक्ती पळून जातात आणि गरिबांचं कल्याण होत. हो मला नको हा डमरू, सगळ्या गरिबांचं कल्याण होते. पण नाना मी या बाप्पाला डमरू वाले बाबा म्हणू. डमरू वाले बाबा.
मला खूप भूक लागली आहे. थोडं थांब, मी हिला भरवते ना. अरे भूक लागली, आईने जेवायला दिलं नाही. अरे वा वा वा, चल जेवायला देतो. चल आईला जेवायला द्या, भुकेलेली आहे. बघताय ना, मी भक्तीला भरवतीये. हो, पण त्यातलेच दोन घास हिलाही भरवा. नको, शक्तीचा उष्ट भक्तीला नाही भरवायचं. अहो काही झालं तरी ती अनाथ आहे, आपल्या पोटची पूर थोडीच आहे. आई अनाथ काय असत? नाना तुम्ही सर्वांना अनाथ काय असत? काही नाही, अनाथ काही नसत. शारदाबाई हिला जरा भरवा. ये शक्ती बेटा, मी तुला भरवते. आई तू मला भरव ना. मला वेळ नाहीये भरवायला. चल माझ्या डमरूला मी भरू. हो आण. नमस्कार. या 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 नाना, या 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 बसा. नमस्कार नमस्कार. नमस्कार मंडळी, नमस्कार. या या नाना बसा. नमस्कार मंडळी, या ठिकाणी आज जी ग्रामसभा आयोजित केलेली आहे, सुदैवाने नाना देखील उपस्थित आहे. आपलं गाराणं आपल्याला नानांकडे नक्कीच मानता येईल. मित्रांनो, पावसाची वेळ टळून गेलेली आहे आणि आपल्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे आणि विचार विनिमय करण्यासाठी आजची ग्रामसभा आपण बोलवलेली आहे. याच्यावर काही उपाय आहे का? नाही, याच्यावर उपाय आहे. आपण सगळे गावकरी मिळून उद्या एक मोर्चा काढू, कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेऊ आणि कलेक्टरला सांगू, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत टँकरनी पाणी पुरवठा केला पाहिजे. वाटल्यास आपण रोज आंदोलन करू जोपर्यंत आपला प्रश्न सुटत नाही. बोला, तुम्हाला मंजूर आहे? अहो नाना, आपल्यावर देवाचा खूप झालेला आहे, तरी आपण शिवशंकराच्या मंदिरात जाऊन काहीतरी आराधना करूया. नानांनी आपल्याला आताच सांगितलंय ते आपल्या सगळ्यांना मंजूर आहे. त्याचप्रमाणे अण्णांनाही सांगितलंय, तर आपण सगळे गावकरी शंभू महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि त्यांना एक रुद्राभिषेक करू आपण सर्व मिळून. आता आपण उद्या सकाळीच मंदिरात जाऊया. ठीक आहे ठीक आहे. विचार करताय? अग, पावसाची वेळ सरून चालली तरी पावसाचा थेंब नाही. पाणी वाचून सगळी पीक जळून जाते. गावामध्ये उपासमारी येईल. नाना, उपासमारी म्हणजे काय ते? बेटा तू लहान आहेस, तुला नाही कळणार. नाना तरी पण सांगा ना, उपासमारी म्हणजे काय ते? तुला काय करायचंय ग? उगाच चुरू चुरू बोलत असते काहीतरी. तू तिला कशाला रागवते? तुम्ही तिची बाजू घेऊ नका, तुमच्यामुळेच ती बिघडली आहे. जास्त बोलायला लागली आहे. लहान नाही कळत आणि मोठही कळत नाही तिला. वात्रट नुसती. अग, उपासमारी म्हणजे शेतात पीक येणार नाही, त्याच्यामुळे अन्न मिळणार नाही. एवढंच नाही तर प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही. नाना, आपल्याकडे तर भरपूर भात आहे आणि विहिरीत पाणी पण आहे. आपण त्यातल्या भात लोकांना देऊया आणि विहिरीतलं पाणी पण प्यायला देऊया. मग उपासमार होणारच नाही. बेटा डमरू, आपल्याकडचं अन्न आणि पाणी सगळ्यांना पुरणार नाही. मग आपण अजून भात आणूया आणि लोकांना देऊया. ते शक्य नाही डमरू. आता सगळ्यांच्या शेतात बी पेरलंय. आता पाऊस आला की सगळ्यांच्या शेतात भात येणार. नाना, मग पाऊस काय नाही? अगं देवाची मर्जी झाली ना तरच पाऊस पडेल. देवाची मर्जी म्हणजे डमरूवाले बाबाची मर्जी ना? तुझा डमरूवाला बाबा आहे ना, तो रागवलाय. मी डमरूवाले बाबाला सांगेल पाऊस पड. गुड गुड गुड. डमरूवाले बाबा, तू पाऊस पाडत नाहीस म्हणून माझे नाना दुःखी आहे.
पाऊस पडला नाहीस तर सगळं गाव उपाशी राहणार. मला खूप वाईट वाटत. तू पाऊस पाड नाही तर गावात उपासमारी होईल आणि मी तुझ्याशी कट्टी घेणार. बाबा सगळ्यांना सुखी ठेव. हे डमरूवाले बाबा सगळ्यांना सुखी ठेव. काय झाली का पूजा? हो. आणि नानांची तब्येत कशी आता? बरी आहे. आज डमरूवाल्या बाबांकडे काय मागितलंस? नेहमीचे मागते ते सगळ्यांना सुखी ठेव. आणि तुझ्यासाठी डमरू नाही मागितलं म्हणजे? अगं तुझा जीवन साथी. बाबा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आज काय केले नाश्त्यासाठी? इडली चटणी. तुला आवडतात ना? घे. दीदी दीदी नाही आली अजून? येईल इतक्यात. अगं तुला माहित आहे ना जोपर्यंत तिच्या डमरूवाल्या बाबावर दूध पाणी टाकत नाही तोपर्यंत तिने कधी नाश्ता केलाय का? बस झालं तिचं कौतुक. दीदीला भूक कशी लागत नाही कोण जाणे. मला तर उठल्या बरोबर नाश्ता लागतो. अगं आई ग केवढी तिखट झाली आहे चटणी. पाणी. अगं तुला किती वेळा सांगितलं तिखट करत जाऊ नको. तिला अजिबात चालत नाही. अगं तिखट लागलं का? थोडीशी साखर खाऊ. अगं किती तिखट झाली आहे आई. मी तिखट चटणी नानांसाठी बनवलेली त्यांना तिखट आवडत ना. तिच्यासाठी फिकी चटणी बनवलेली पण हिने चुकून तिखट चटणी खाल्ली. ये डमरू बस खायला. नाना मंदिरातले बाबा तुमच्याबद्दल विचारपूस करत होते. त्यांना म्हणावं महादेवाच्या कृपेनं ठणठणीत आहे. आज मारली मी चक्कर मंदिराकडे सायंकाळी. बर. हॅलो. हॅलो सुधा आहे का? हो आहे ना. एक मिनिट हा मावशी आईला फोन देते. निर्मला मावशीचा फोन. हॅलो. अगं सुधा तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती ग. अगं कसली एवढी आनंदाची बातमी आहे सांग तरी. अगं माझा राहुल येतोय अमेरिकेहून. अरे वा. पण एकटाच येतोय की तिकडची कोणी गोरी मड्डम घेऊन येतोय? ए माझा राहुल तसा नाहीये. ए पण आपण अशा फोनवरच गप्पा मारायचे का? तू लगेच इथे निघून ये. आपण मस्त गप्पा मारू इथे. हा बर बर मी ठेवते फोन. हा चल बाय. आई अगं कसला विचार करतेस? काय नाही. चल यू मी बाय 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 बाय. आता राहुल येणार म्हणून मोठी खुश असणार ना तू? अगदी खूप खुश आहे. बस 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 बस. राहुल तर खूप सुंदर होता ना लहानपणापासून. आता अमेरिकेत मोठा झालाय म्हणजे आणखीन सुंदर असणार ना. ते तू आता आल्यानंतर प्रत्यक्षच बघ ना.
मग आता सुनपण हवी असेल तुला? अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ तू, मन कवडीच आहेस तू. अगं राहुल अमेरिकेला जाण्यापूर्वी त्याचे दोनाचे चार हात करेन असं म्हणते मी. नाही तर तू म्हणालीस तशी अमेरिकेतून कोणी एखादी गोरी मड्डम घेऊन यायचा. हल्लीच्या मुलांचा काय भरोसा. हे तुझं बरोबर आहे, पण तूच म्हणतेस ना तुझा राहुल खूप चांगला आहे म्हणून. हो ना, चांगला संस्कारी आहे. ए आता विषय निघालाच आहे, तर तुला एखादं स्थळ सुचवू. अगं सुचवू ना, सुचवू म्हणून काय म्हणतेस. माझी भक्ती तुला कशी वाटते? अगो माझ्या मिलीच्या हे लक्षातच आलं नाही. तुझी भक्ती तर बघण्यातलीच आहे. रूपाने सुंदर आहे, गुणाने संपन्न आहे, आणि आपल्या दोघांची घराणी सुद्धा तोला मुलाचीच आहेत. म्हणतात ना, काठीत कळसा आणि गावाला वळसा. ए पण नक्की ना, तुझी काही हरकत नाहीये ना. अगं माझी मेलेची काय हरकत असणार आहे, आपण दोघी जुन्या चांगल्या मैत्रिणी तर आहोतच, आणि आता विहिणी बनणार म्हणजे दुधात साखर. ए आई, मला खूप कंटाळा आलाय ग, मी बाहेर खेळायला जाऊ का? हे बघ, एकटाच जाऊ नको, कोणाला तरी बरोबर घेऊन जा. हो. अरे आणि मावशी आली आहे, तिला नमस्कार नाही का करायचा? हो. राहू दे राहू दे, तू खेळायला जा. हा बर, सावकाश जा. हा बेटा. हो. या माझ्या विकीला येणाऱ्या सुनेनं समजून घ्यावं एवढीच अपेक्षा आहे ग माझी. मग तू चिंताच करू नको. अगं माझी भक्ती दिसायला जशी सुंदर आहे ना, तशीच मनाने पण खूप चांगली आहे. ते मला माहिती नाहीये का, तर मग ठरलं आपण हा बघण्याचा कार्यक्रम लवकरात लवकर उरकून टाकूया. काय? अरे परत साडी चांगलीस. माझ्याकडे काही साड्या कमी आहेत. अगं अजून कितीतरी साड्यांची घडी मोडायची आहे. मी काय गोष्ट सांगते तुला. अजून एकदा हू म्हणालीस ना तर मार खाशील. अगं तुला माहितीये काय, मी पण एक मस्त ड्रेस घेतलाय. हो पण रंग मात्र तुझ्या आवडीचा पिवळा. अगं खरं तुझ्या करता पण ड्रेस बघितला होता, झक्कास. हो पण तुला ड्रेस आवडत नाही, तुझं साडी प्रेम जगजाहीर आहे. पण हे जर आपल्या आईला कळलं तर काय घडणार माहितीये. आईला तिला वेळ आहे का? आहे तिला वेळ, सध्या ती दिवसा ढवळा पण तिच्या जावयाची स्वप्न बघतीये. हा जावई ना माझ्या स्वप्नात कमी आणि तिच्याच स्वप्नात जास्त आहे. तू काय बोलते? अगं खरं. पण एक सांगू. हा खरं बोललीस तू. ऐक अरे विकी, कशाला उगीच फिरतोस बाळा, त्रास होईल ना तुला. कधी येणार आहे दादा? चल तू बघ आज. चल. नाही नाही दादा, येईपर्यंत मी इथेच बसणार आहे. बरोबर ठीक आहे, तू बस हा इथे. हा मी एकदम छान आहे आणि तुला बघून आणखी छान झालो. चला चला चला. केवढं झालंय रे तू. किती दिवसांनी. अरे तू थेट घरात आलास. मी तुझ्या औक्षणाची तयारी करत होते. अगं आई, मला माझा विकी भेटला आणि तुझं औक्षण वगैरे सगळं पोचलं मला. एक मिनिट थांब. आयुष्यवंत हो. झालं. हो आपल्या घरात आल्यानंतर इतकं छान वाटतं ना, खूप मिस केलं मी. हो ना राजा ग, माझा आला घरी. आता तुला आम्ही तुझ्या मनाप्रमाणे फॉरेनला शिकायला पाठवलं. तू सुद्धा शिक्षण पूर्ण करून आलास. आता आम्हाला लवकरात लवकर सुनबाई पाहिजे. सुनबाई?
अय्या ग काय बोलतेस तू, माझं फक्त शिक्षण झालंय, आता करिअर तरी करू दे मला। करिअर त्याची तू काळजी करू नकोस। आणि हे मध्येच काय काढलंस तू माझ्या लग्नाचं? ते काय नाही, मला आता सुनबाई हवीच आहे। एवढंच कशाला, मी सुनबाई पसंत सुद्धा करून ठेवलीय। काय हे काय? अग तो आताच प्रवासातून आलाय ना, त्याला थोडा आराम तर करू दे। तू माझ्यासाठी काय आणलंस? तुझ्यासाठी? अरे बापरे, प्रॉब्लेम असा झालाय की मी तुझ्यासाठी काहीच आणलं नाही, विसरलो। असं नाही असं नाही, काहीतरी आणायला हवं। मी तुझ्यासाठी भरपूर सारे ड्रेसेस आणलेले, आणखी सरप्राईज गिफ्ट मी याच्यासाठी आणलेला आहे। ओळख काय? काय? अरे लॅपटॉप आणला। लॅपटॉप? थँक यू। आणि आई, मी तुझ्यासाठी एक डायमंड नेकलेस आणलाय। राजा ग, तू या सगळ्यांसाठी आणलंस, माझ्यासाठी काय आणलंस? अरे आणलं ना बाबा, असं कसं, तुमच्यासाठी पण आणलंय। काय हे हातातलं घड्याळ आणलं ना, राडू घड्याळ। बाबांचं डोकं मग काय? अग काय झोपली नाही तू अजून? तब्येत बरी नाही का तुझी? बरं नाही वाटत आहे, ताप आलाय का तुला? ताप आलाय, मी गोळ्या घेऊन येते। अग काय, औषधांनी बरा होणार नाही असा रोग झालाय मला। काय सांगतेस? हो ना। अगं काय नागिण आली का? काय कावी वगैरे झाली काय? खूप मोठा रोग झालाय मला। काय झालं अगं, बोल ना अगं। आईला बोलू का मी? नाही नको। मग मला ना प्रेम रोग झालाय। काय प्रेम रोग? हळू जरा, किती ओरडतेस? नानाईंना कळलं नाही इथे तर इथेच भूकंप होईल। अगं भूकंप तर केव्हाच झालाय, आई आणि नानांना माहितीये का? बरं तो कसा दिसतो, तो काय करतो, तो कुठे राहतो? शिकलाय की आपलं असंच नुसतं बापरे आई आणि काय कमवतोय की घरी कोण आणि? अगं 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 किती प्रश्न विचारतेस, जरा धीर धर, सगळं सांगते। अगं काय ते लवकर बोल ना, माझा जीव जाईल आता। आता ऐक, त्याचं नाव आहे निरंजन। तो निरंजन आणि तू बघती काय जोडी आहे। पुढे तर ऐक। सांग ना। माझ्याच कॉलेजमध्ये आहे तो, 2 वर्षांनी मला सिनियर पण आहे आणि अतिशय हुशार आहे। काय सांगू तुला, सगळं शिक्षण स्कॉलरशिपवर केलंय त्यांनी आणि सध्या पार्ट टाइम जॉबही करतोय आणि सर्वसाधारण कुटुंबातला आहे। कुटुंब म्हणजे काय? तो आणि त्याची आई। तुला काय वाटतं गं? अगं ते नाना आणि आई तुला परवानगी देतील? तेच तर टेन्शन आहे ना मला। आहे ना टेन्शन? हो जाऊ दे, तू विसर या प्रेम प्रकरणाला। तू माझी चांगली दीदी आहेस ना। हो मग माझं एक काम कर। आता काय काम करू? नानांना तू समजव। मी नानांना सांगू? प्लीज 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 एवढं एक काम कर, आईला मी पटवेन। ए बाई, मी काय ऐकलं नाही, मला काय बोलायचं नाही, मी झोपते आता। अगं दीदी 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 काय करतेस तू? नानांना तू सांगितलं ना, नाना सगळं ऐकतात। अगं नाही, एवढं एक काम कर प्लीज प्लीज। झोपते अगं, तुझे निरंजन तांब्याचं आहे की चांदीचं आहे तेही मी पाहिलं नाही आणि त्याच्याविषयी काय बोलू मी नानांची? बापरे एवढाच प्रॉब्लेम आहे ना, तुला निरंजनला पाहिजे ना। हो हा, मग उद्या सकाळी तू जाशील ना मंदिरात? अगं मी, माझ्याकडे निरंजन आहे, मला तुझ्या निरंजनची गरज नाहीये। बापरे आता मी त्याला घेऊन काय? ऐक, तू देवळात जाशील ना नमस्कार करायला देवाला, तेव्हा डायरेक्ट त्याच्या घरीच ये। कोणाच्या? निरंजनच्या घरी। हो घरी? बापरे अगं घरी ये, म्हणजे निरंजनला बघशील आणि घरच्यांना पण भेटशील। घरी गेलेलीस तू? भीतीने वाटली तुला? कस जमलं ग तुला हे सगळं? जमत मला सगळं। बरंय, झोप मग, येशील ना? हो जाते ना उद्याला। ठीक आहे ना, झोप झोप झोप, मी जाते आता। आता काय मला झोप? रिलॅक्स यार, एवढं काय होतं त्यात? तू आहेस ना, नानांना पटव। वा प्रेम करायचं तू आणि पटवायचं मी? प्लीज बर पटूया, जाऊया। चल झोप झोप झोप। काय सरकार, आज फार आनंदात दिसतंय। आम्हालाही कळेल का आनंदाचं कारण? अहो उद्या आपल्या भक्तीला पाहायला राहुल येतोय। माले तुमची उद्या भक्तीला पाहायला पाहुणे येत आहे आणि तुम्ही आज सांगताय मला? आणि माझ्या शक्तीचं काय?
ती आपली मोठी मुलगी आहे, तिच्या लग्नाचा आधी विचार व्हायला पाहिजे, नाहीतर समाज काय म्हणेल आपल्याला? याचा काय विचार? अहो वेळ आली की तिचं पण लग्न होईलच की. तुम्हाला चांगलं माहिती आहे, शक्तीच्याच पायगुणानं तुम्हाला भक्ती जन्माला आली आणि आपली संपत्तीही वाढली. अहो असं तुम्हाला वाटतंय? हे बघा, संपत्ती आपल्याकडे पहिल्यापासूनच होती आणि मूल होण्यासाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट पण चालू होती आणि भक्ती आली हे शक्ती आल्यानंतर. हा फक्त बस फक्त योगायोग. अगं शक्ती आल्यामुळेच आपल्या संपत्तीमध्ये दुप्पट वाढ झाली. आणि तू म्हणशील ट्रीटमेंट, लग्नाच्या दुसऱ्या वर्षापासूनच तुझी ट्रीटमेंट चालू होती, मग तेव्हा का नाही झालं बाळ तुला? ते काय नाही, जे घडलं ते सगळं शक्तीमुळे घडलेलं. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा बघू. मी काय म्हणते, आता आयता मुलगा आपल्या घरात चालून आलाय ना, मग बघण्याचा प्रोग्राम होऊन जाऊ दे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण शक्तीचं लग्न पहिलं करू, नाहीतरी तुम्ही तिच्या नावावर एवढे पैसे ठेवलेच आहेत, कोणी मुलगा तिच्याशी लग्न करेल? कोणी कशाला, माझ्या शक्तीमध्ये काय कमी आहे? रंगानं रूपानं चांगली आहे, दिसायला चांगली आहे, वागणं चांगलं आहे आणि शिक्षणाचं म्हणशील तर तुझ्या अट्टहासापैकी कॉलेज शिकू शकली नाही. हे बघा मी काय म्हणते, एखादी मुलगी जेव्हा बोलल्यावर उभी राहते ना, तेव्हा तिच्या खानदानाचा आई वडिलांचा विचार केला जातो. शक्तीच्या आई वडिलांचा तर पत्ताच नाहीये, मग कोण खानदानी मुलगा हिच्याशी लग्न करणार? म्हणून म्हणते एखादा सर्वसामान्य चांगला मुलगा बघून आपण शक्तीचं लग्न पहिलं करू. ठीक आहे. सांगत होती की तिचं एका मुलावर प्रेम आहे, त्या मुलाला ही भक्ती खूप आवडते. मला यातलं काही कळत नाही रे, पण बाबा आपल्या भक्तीचं चांगलंच झालं पाहिजे. हा तूच काय तो योग्य निर्णय घेशील ना? ओम नम शिव. लगेच उत्तर दिलंस, मग मी आज त्याला बघायला जाऊ. जाते, येते मी. ओम नम शिवाय, ओम नम शिव, ओम नम शिव. दीदी. अगं हो. निरंजन. दीदी आली. आली? हो. हे कोण आहे? आई, आई तू बोललीस? आई, आई तू बोललीस? आई तू बोललीस? भक्ती, माझी आई आज बोलली, माझी आई आज बोलली. आई, आई. मी शक्ती, भक्तीची मोठी बहीण. दीदी हा केवळ तुझाच पायगुण, लहानपणापासून नानांच्या तोंडून ऐकत होते तुझ्या पायगुणाबद्दल, आज प्रत्यक्ष अनुभवतीये. खरंच दीदी. अगं माझा कसला पायगुण, तसं काही नाही. शक्ती दीदी, माझी आई आज इतके वर्ष कोमत होती, तुमच्या पायगुणामुळे ती आज बोलली, तुमच्या पायगुणामुळे ती आज बोलली. शक्ती दीदी. माझ्यामुळे नाही, हा सगळा तुमचा चमत्कार आहे. अरे तुमचा चमत्कार आहे शक्ती दीदी. माझ्यामुळे काहीच घडलं नाहीये, खरंच ही सगळी माझ्या भोलेची कृपा. आई तुम्ही बरा झालात ना, ते माझ्या डमरूवाल्या बाबामुळे, खरंच जो ह्या विश्वाचा तारणहार आहे. शक्ती दीदी तुमची भेट झाली आणि माझा आत्मविश्वास वाढला. यंदाचं हे माझं शेवटचं वर्ष आहे, मला खात्री आहे मला लवकरच चांगल्या पगाराची नोकरी लागेल. एकदा का नोकरी लागली ना की भक्तीला रीतसर मागणी घालण्यासाठी मी तुमच्याकडे लवकरच येईन. अगदी असंच होईल, काळजी करू नकोस. माझा बोलून खरं प्रेम करणाऱ्याची ताकद ओळखतो. तुझी वाणी खरी येईल बेटा, माझा मुलगा खूप गुणी आहे.
पण दीदी मी आणि निरंजननी ठरवलंय हा तुझं लग्न झाल्याशिवाय आम्ही लग्न नाही करणार. अरे पण हो नाही येते कॉलेज नाही येऊ द्या. आई काय बोलली? निरंजन भांडला असेल. अग नाही ग, मग काय झालं माझ्या बायला? काय झालं दीदी, तू नानांशी बोललीस काय निरंजन बद्दल? पूजा करते मी, मला बघ. थांब ना ग, असं काय करतेस तू? तू अजून नाही बोललीस, मी तुला सांगितलं होतं ना. माझा धीर होत नाही ग, भीती वाटते ग मला. मी असं कधीच काही विचारलं नाही ग नानांना. पण तू काळजी नको करू, जरा बरा मूड बघेन आणि मग विचारेन. ए बघ, नानांना तू समजवायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? मी समजेन. पण त्या आईचं काय ते तूच बघ ग बाई, त्या आईला बघून मला घाम फुटतो. तेच तर मोठं टेन्शन झालंय ना ग, त्या आईचंच टेन्शन झालंय मला सगळं. अगं तुला माहितीये का, तू ऐकलं का काल ती काय म्हणत होती? ते काय? त्याला मला तिच्या मैत्रिणीचा म्हणजे निर्मला मावशीचा मुलगा राहुल बघायला येतोय. आता हा राहुल कोण आणखीन? अगं तो नाही का तो राहुल. कोण आता? निर्मला मावशीचा मुलगा, अमेरिकेहून आलेला. आठवलं का? वा छान आहे, तर वेगळंच असतं काही. अगं खरंच चांगला मुलगा आहे बघ. मी काय म्हणते, आता आईने ठरवलंय की नाही कार्यक्रम? हो. मग तो काय बघण्याचा कार्यक्रम आहे तो होऊन जाऊ दे. अगं क्रॉस नको करूस ग, खरंच सांगते. मग आपण पुढे बघू काय ते. आणि जर तो आला हा, त्यांनी मला पसंत केलं हा, तर पुढे काय करायचं? अगं माझी बायगती गुणाची. अगं तू पसंत करण्यासारखीच आहेस. ए तुझं काय? अगं प्लीज यार, मला एक सांग. हा, तुझं खरं प्रेम आहे निरंजनवर? तुला लग्न करायचंय? हो. मग डमरूवाले बाबा तुझ्या पाठीशी उभे राहतील. नक्की ना? नक्की. सगळं नीट होईल, अजिबात काळजी करू नकोस. मी हसत रा. भक्ती, ए भक्ती, काय काय झालीस की नाही तयार? हो, हे काय, मी तर अगदी तयार आहे. हे काय, तू साडी नाही नेसलीस? अग राहुल तुला पाहायला येतोय, कसं कळत नाही तुला? तुला माहितीये ना मला साडी वगैरे नाही आवडत, आणि लग्नानंतर मी काय साडी वगैरे नेसणार नाही. हा, त्या राहुलला सांगून ठेव, मी आहे ना हे असंच पसंत करावं लागेल त्याला. हे बघ, तू आता तुझं काय ते नीट आवर, ती निर्मला यायची वेळ झालीये, चल लवकर. अगं आई, आणखीन काय आवरायचं बाकी? असं सगळं झालंय ना आवरून, का आतापासून दिवाणखाण्यात पोच घेऊन बसू एखादी? ठीक आहे माझी आईशी, तुला पाहिजे तशी तू वाग. आणि ते चहा नाश्त्याचं वगैरे कोण आणणार आहे? तू त्याची काळजी करू नकोस, शक्तीला मी स्वयंपाकघरातच ठेवलीये, चहा नाश्त्याचं ती बघणार आहे. अगं दीदीलाच दाखव ना या कार्यक्रमासाठी, आणि असं पण ती मोठी आहे ना माझ्याहून. अगं त्या शक्तीने कॉलेजचं कधी तोंड तरी पाहिलंय का? तो राहुल अमेरिकेवरून आलाय शिक्षण घेऊन, तिला एवढा खानदानी मुलगा काय करायचाय? तिला साधा सुद्धा कोणीही मुलगा चालेल, इतके वर्ष तिला आपण सांभाळली हे काय कमी झालं? नाही तरी अनाथ पोरती, नाही तिच्या आईचा पत्ता ना बापाचा पत्ता. झालं दीदीचं रामायण सुरू. नाना कोडं सोडो. हे काय, तुमची अजून तयारी नाही झाली? तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं? चांगला सभ्य माणसासारखा उभा आहे की कपडे घालून कमाला कुस्तीच्या आखाड्यात पाठवती तयार व्हायला? तुम्ही पडणार हिच्या सारखेच आहेत. तुझ्या आईच्या अंगात लग्नाचं भूत शिरलंय खरं. परमेश्वरा वाचव रे बाबा. ही आमची भक्ती, आणि भक्ती हा राहुल अमेरिकेवरून आलाय. हॅलो. हाय.
मग आता भारतातच राहणार की परत अमेरिकेत जाणार? तो नुकताच आलाय आणि आता इथेच राहणार आहे. अजून माझा स्वतःचा व्यवसाय वाढवायचा का स्वतंत्र काही व्यवसाय करायचा या बाबतीत अजून निर्णय व्हायचा आहे आमचा. आमच्या या मंडळींनी बघण्याचा कार्यक्रम ठरवलाय, म्हटलं उरकून घेऊ आणि मग नंतर या विषयावर सविस्तर चर्चा करू. आमची भक्ती पसंत आहे ना तुम्हाला? खूपच सुंदर आहे तुमची मुलगी. म्हणजे आम्ही तुझा होकार समजायचा? म्हणजे इतकी घाई काय? हो बरोबर, घाई करण्याचं काही कारण नाही. तुम्ही निवांत तुमचा निर्णय कळवा. हो, पण तुझ्या आईने आणि मी एकमेकांना शब्द दिलाय हे लक्षात ठेवा. काळजी करू नका, आईने दिलेले शब्द मी नाही मोडणार. शब्दापेक्षा पसंतीला महत्व आहे म्हणतो. चहा थंड होईल, घ्या ना. तुमचा चहा थंड झाला असेल, मी गरम करून आणू. चहा गरम करून आणू का? मी तर चहा घेत नाही, राहू दे. नमस्कार नानासाहेब. आम्ही आमचा निरोप तुम्हाला कळवतो. नमस्कार. चला नमस्कार. नमस्कार. नाना चला जेवायला. ना नाना, नाना कसला विचार करताय? जेवायला येत आहे ना? नाही बेटा, मला भूक नाही, तू जेवून घे. काय झालं, तुमची तब्येत बरी नाही आहे का? नाही, बरी आहे माझी तब्येत. आईने जे काय बोललं ते इतकं मनाला लावून घेऊ नका. म्हणजे तू ते ऐकलंस? होय, आई अगदी बरोबर बोलतीय. खरं सांगू ना, तुम्हाला सोडून जायची माझी अजिबात इच्छा नाही. मी नाही कधी लग्न करणार. असं बोलू नको बेटा, मुलगी ही हे परक्याचं धन, तिला कधी ना कधी आई बाबाचं घर सोडून जावंच लागत. अहो पण मी आणि भक्ती आम्ही दोघी पण गेलो तर तुमची काळजी कोण घेणार? किती काळजी करतेस बेटा, या बापाची किती काळजी करतेस. हो ना, हो ना, मग चला जेवायला. आता कसला विचार करताय नाना? एक विचारू बेटा. मला सांग, तुला कसा नवरा पाहिजे? मला नकोशी झाली का? असं बोलू नकोस, सांग. काय सांगू, कधीच असा विचार नाही केला मी नाना. तुम्हाला जो मुलगा आवडेल ना, मी त्याच्याशी आनंदाने लग्न करेन. मग अशी आई बोलली, तिला कोणताही आणि कसाही नवरा चालेल याच वाईट वाटलं तुला? नाना पण घाबरू नकोस, हा तुझा नाना माझ्या डमरूला सगळ्यात चांगला नवरा आणून देईल. रडू नकोस, चल जेवायला देतेस ना? चल. निरंजन, अरे किती दिवस आपण असं भेटत राहायचं? अगं दिवसाचं काय घेऊन बसलीस,
महिनोन महिने वर्षानुवर्ष आपण असंच भेटत राहायचं अगदी सात जन्मापर्यंत. तुला मस्करी सुस्ती आहे. कालच मला एक मुलगा पाहायला आला होता. म्हणजे आई वडिलांनी तुझ्या लग्नासाठी मुलं शोधायला सुरुवात केली? हो. मग कसा वाटला तो मुलगा? बघा मग तेव्हा मस्करी करत असतो. कधीतरी सिरियस हो. ओके. कोण होता तो? परत ते. सॉरी सॉरी आता आता सिरियसली विचारतो. कोण होता तो? आईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे. नुकताच आलाय अमेरिकेहून एमबीए करून. अमेरिकेहून आलाय एमबीए केलाय म्हणजे मोठा घराणा असणार. पण मी काय म्हणतो, तुझी मोठी बहीण अजून लग्नाची बाकी आहे ना, मग तुझे लग्न आधी का? आईची इच्छा, आणखीन काय. आणि दीदी काय माझी सख्खी बहीण नाही, त्यामुळे आईचा काही भरोसा नाही. एकदा जर तिच्या मनात आलं ना, तर ती हे लग्न मला करायलाच लावेल. आईच्या पुढे कोणाचं काही चालत नाही रे बाबा. मी तरी काय करू, मी आताच माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि नोकरीसाठी मी काही कमी प्रयत्न करतोय का? अशा परिस्थितीत तुझे आई वडील होकार पण देणार नाही. काय चिल यार. फुलांचा गजरा केसात माळीन. माझ्या संगे फुल शिलका, माझ्या संगे फुल शिलका, रंगांची उधळण करशील का, अग रंगांची उधळण करशील का.
ग असं काय करते नाही काय म्हणते अरे असं काय करतोस नाही काय म्हणतोस उगाच मला तू छळते का उगाच मला तू छळतो का सोडून तुला मी जाऊ का सोडून तुला मी जाऊ का नको साजणी नको जाऊ साजणी थोडी रुसलीस का गम्मत केली थोडी रुसलीस का मीठी तमाला तू घेशील का अग मीठी तमाला तू घेशील का होय 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 आई मीन नमस्कार सुप्रभात सुप्रभात तुम्ही हो तुम्ही काय देवळात निघत हो हा रस्ता देवळाकडेच जातो म्हटलं देवीचं दर्शन घडते का पाहावं अहो हे मंदिर देवीचं नाहीये भोलेनाथाच आहे देवीचं दर्शन झालेलंच आहे आता भोलेनाथाचंही होईल आता कळलं मला एका माणसाचं पोट भरलं नाहीये माझ्या बहिणीला बघून म्हणून देवाचं निमित्त करून एक व्यक्ती इथे आलीये नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी खरंच मला कळत नाही का हो भक्तीची मोठी बहीण आहे मी तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट खरी सांगू राग येणार असेल असं काय बोलणार असाल तर लवकर बोला कारण मला राग कधीच येत नाही थँक गॉड मला तुम्हाला असं सांगायचं होतं की हा बोला गेले 4 दिवस मी झोपलो नाहीये अय्या मी सुद्धा झोपले नाहीये हो कारण का मी दिवसा कधी झोपतच नाही मी नेहमी रात्रीच झोपते अच्छा विनो पण सिरियसली मी 4 रात्रीही झोपलो नाहीये का तुमची तब्येत ठीक नाहीये का हा तब्येत ठीक होती तुम्हाला बघितलं आणि बिघडलं ओम नम शिवाय तुम्ही मला पाहायला आला नव्हतं तुम्ही माझ्या लहान बहिणीला भक्तीला पाहायला आला होता पण मला त्या दिवशी फक्त तुम्ही दिसलात मला देवळात जायचंय गुरुजी वाट बघतात माझी पूजेची वेळ झाली पण मी शक्ती कोण होता ग तो मुलगा नाही या आधी कधी गावात दिसला नाही ते बाबा त्याचं नाव राहुल आईच्या मैत्रिणीचा मुलगा आहे नुकताच अमेरिकेवरून आलाय शिक्षण घेऊन 4 दिवसापूर्वी भक्तीला पाहायला आला होता पण बाबा त्याला मी पसंत पडले हो हे कसं शक्य आहे बाबा अग सगळं शक्य आहे या भोलेनाथाची कृपा असेल ना तर सर्व काही शक्य आहे आणि तुझ्या या डमरूवाल्या बाबांच्या मनात केव्हा काय येईल हे कधीही कोणी सांगू शकत नाही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय वा दादा काय मसल्स रे तुझे हा ना अरे त्यासाठी व्यायाम करायला लागतो वा तू रोज व्यायाम करतोस ऑलमोस्ट रोज राहुल काय निर्णय घेतलास तू काय बोलला नाहीस कसला निर्णय काही अरे असं काय करतोस भक्ती बद्दल बोलते मी तिच्या आईचा 4 वेळा फोन आला होता काय उत्तर देऊ मी तिला आई त्यांना सांग मला शक्ती पसंत आहे म्हणून ठीक आहे मी लगेच तिला कळवते काय म्हणालात पुन्हा बोल
आई त्यांना सांग मला भक्तीची मोठी बहीण शक्ती खूप पसंत आहे. डोकं बिका फिरलं नाही ना तुझं, शुद्धीत आहेस ना तू. मी तिच्या आईला शब्द दिलाय तुला लग्न भक्तीशीच करावं लागेल. आई अगं आई आई प्लीज असं काय करतेस. अरे काय झालं काय आणि तू काय रागावलीयस. मला या घरात किंमतच नाही. जो तो उठतो आपली मनमानी करतो. आई अगं माझं ऐकून तरी घे. आता ऐकवायचं काय बाकी आहे का. हे बघ आई अशी डोक्यात राग घालून घेऊ नको. अहो तुम्ही जरा शांत राहा आणि राहुलला काय ते बोलू द्या. त्याला काय बोलायचंय ना ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे मग तुम्हीच काय ते सांगा. आपण भक्तीसाठी बघण्याचा कार्यक्रम केला होता ना. हो त्याला पसंत पडले शक्ती. अरे वा छान पसंती आहे. ती शक्ती ती अनाथ पोरगी. तिच्या ना आई बाबाचा पत्ता ना घराण्याचा पत्ता. कुणीतरी सोडलेलं देव आहे पाप ते. नाना साहेब आणि सुधाने तिचा सांभाळ केला नसता ना तर तिच्या भोवती फिरणाऱ्या नागाने लहानपणीच तिला दंश करून तिचा मृत्यू झाला असता. कोणाचं तरी असं देवळात सोडलेलं पाप माझ्या घरची सोड. अहो ती नानासाहेबांच्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे आणि लहानपणापासून तिच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. मग अशी मुलगी वाईट कशी असेल. करेक्ट. आणि बाबा ती भक्ती ना खूप मॉडर्न मुलगी आहे. मग आणि अशा हजारो मॉडर्न मुली मी अमेरिकेत बघितल्यात. या शोभेच्या भावल्या बाबा संसार नाही करू शकत. मला एखादी सोज्वळ आणि विनयशील मुलगी हवी आहे जी आपल्या घराला सांभाळेल तुम्हाला सांभाळेल माझी काळजी करेल. आणि हे सगळे गुण बाबा मला शक्तीमध्ये दिसले. तुम्ही खरं सांगू मला सुद्धा शक्ती पसंत आहे. काय हे बघा तुम्ही त्याच्या बोलण्याला दुजोरा देऊ नका आता. अगं आई दुजोऱ्याचा काय प्रश्न आहे. मी लहान आहे का आता. मग आणि लग्न मला करायचंय संसार मला करायचंय माझ्या आवडी निवडीला काही महत्व आहे की नाही. तुम्ही बाप निक ना काय करायचं ते करा. आई हॅलो सुधा. अगं राहुलला ना भक्ती पसंत नाही शक्ती पसंत आहे ती अनाथ पोर. हे बघ तू काहीच चिंता करू नकोस. या कार्टीचा कसा काटा काढायचा ना ते मी बघते. आता काय करायचं या कार्टीचं तेच समजत नाही. काय शतपावली करता की सहस्र पावली. नाही फार जोरात चाललात म्हणून म्हटलं. मला एक सांगा तुमचं घरात जरा तरी लक्ष आहे. चार दिवस झाले भक्तीला लोक बघून गेली. तुम्ही एकदा तरी मला विचारलं की काय उत्तर आलं तिकडनं. त्यात काय विचारायचं. अगं आपल्या भक्तीला आणि शक्तीला कोणी नाकारू शकत काय. आणि जे बघायला आली होती ते काही वेगळे परके नव्हते. तुझ्याच मैत्रिणीचा मुलगा म्हणजे उत्तर होच असणार. नाही राहुलनी नकार दिलाय भक्तीला. काय बोलताय काय. खरं तेच सांगते याला कारणीभूत तुमची शक्ती आहे. माझी एकटीचीच कशी तुमची नाही का. आणि मला हे सांगा भक्तीला नाकारण्यापाठी मागे शक्तीचा काय दोष. अहो काही झालं तर राहुल तुमचा जावईच होणार ना आणि तुमची मैत्रीण तुमची बीन. अजिबात नाही. एक लक्षात ठेवा राहुलचं लग्न जर भक्तीशी झालं नाही ना तर शक्तीशी पण मी होऊन देणार नाही. अहो कशाला हट्ट करताय. शंभूनाथाच्या मनात आहे तेच होईल. त्याच्या मर्जी शिवाय काही होऊ शकत नाही. हर हर शंभो हर हर. किती वेळा सांगितलं तुम्हाला. त्या पापाला एकदा कोणाच्या तरी गळ्यात घाला आणि मोकळे वा. अहो कशाला त्या निष्पाप पोरीला दोष देता. जेव्हा ती आपल्याला मंदिरात मिळाली तेव्हा किती आनंद. नाचता काय गाता काय कवटाळता काय. आता कुठे गेलं ते प्रेम. ते काही मला आता आठवत नाहीये. मला फक्त माझ्या भक्ती बद्दल बघायचंय. हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते जर का राहुलने भक्तीशी लग्न नाही केलं तर त्याचं लग्न मी शक्तीशी पण होऊन देणार नाही. शंभो शंभो हर हर महादेव. शारदा काय बाईसाहेब. काही नाही भक्तीला आणि शक्तीला दूध दिलं. हो हे काय गरम करतच ठेवलंय. हा एक काम कर भक्तीला जाऊन विचारून ये ना तिला कसलं दूध पाहिजे ते. हो विचारते. Thank you.
लागत हां हळद घालून ना हो, हो। एक मिनिट मी देते हे भक्तीला दे हा हो आणि हे शक्तीला हो जा चला पूजा करू अगं तुला काय हवंय ते पहिले ठरव तू नाही मी प्लेनच दूध पिते भक्ती अगं हळदीचं दूध तुलाच हवं होतं ना हो अगं मी म्हणाले होते पण मला नकोय आता हळदीचं दूध प्लीज तू पी बरं तुला जे पाहिजे ते तू पी उरलेलं मी पे ठीक आहे ठीक आहे चालेल दीदी काय झालं डमरू हो नाना चला चला लवकर आले आले गुड मॉर्निंग नाना शक्ती तुझी तब्येत कशी आहे अरे वा आज दीदीची तब्येत कशी आहे ते विचारतीयेस नाही काही नाही सहजच विचारलं अग काल रात्री ना एक चमत्कारच झाला हो चमत्कार कसला ग अग काल शारदा मावशीने नेहमीप्रमाणे हळदीचं दूध आणि साधं दूध आणून ठेवलं पण मग मी फॉर अ चेंज म्हणून म्हटलं हळदीचं दूध नकोय मला ती दीदीला दूध म्हणून मी साधं दूध प्यायचं ठरवलं काय काय हा वेडेपणा तुला कोणी सांगितलं असं करायला तू हळद घालून दूध मागितलं होतस ना माझ्याकडे मी तुला दिलं होतं ते तू प्यायचं होतास अग चमत्कार तर तू ऐकलाच नाहीस काल ना खिडकीतून एक नाग आला आणि साध्या दुधावर बसला आणि तितक्यात दूध न पिता तो पाडून निघून गेला त्यामुळे आम्ही दोघींनी दूध पिलंच नाही अग तो कसा इजा करेल तिला उलट तो शक्तीचा रक्षण करताय हर हर शंभो महादेवा तुझी लीला आगात आहे तुझा स्पर्श आमच्या वास्तूला झाला आणि आम्ही धन्य झालो चल हे बेटा बाहेर जाऊन येते जेवण करून ठेव आज संकष्टी आहे माहिती आहे ना उकडीचे मोदक आणि तांदळाची खीर करून ठेव आई मला उकडीचे मोदक वळता नाहीये एवढी मोठी घोडी झाली जेवण सुद्धा साधं करता येत नाही अजून गळ्यात धोंड पडली आहे नुसती शारदाची मदत घे आणि कर शारदा कधी एकदा बॅग जाईल घरात ना तू काही काळजी करू नको मी करते नाही नको मी करेन तुम्ही नेहमीच करता
मला सुद्धा जेवण शिकायलाच हवं. आई मला जेवणावरून खूप टोचून बोलते. मी करेन मला जसं जमेल तसं. आपण दोघे मिळून करूयात. चल बर. मला एक गोष्ट सांग, मगाशी भक्ती जे पण काही बोलली ते खरं आहे का ग? हो, मी काल जेव्हा जप करत होते आणि माझे डोळे उघडले तर नागराज दूध पित होते. त्यांना भूक लागली असेल ना. म्हणजे त्यात नक्की विष होत. विष? दुधात कसं काय विष असणार? अग, मी स्वयंपाक घराच्या खिडकीच्या खाली झाडलोट करत होती, तिथे मला एक विषाची बाटली सापडली. दुधात विष कोण घालणार? बाई साहेब. काय? नाही, मला मान्य आहे आई माझा तिरस्कार करते, मी तिची पोटची पोर नाहीये ना, पण ती दुधात विष नाही घालणार, माझा विश्वास नाही या गोष्टीवर. त्या राहुलने भक्तीला नकारून तुला पसंत केली, तेव्हापासून बाईसाहेब नुसता तुझा राग करतायत. त्या दिवशी नानासाहेबांना बाईसाहेब सांगत होत्या बघ, जर भक्तीचं लग्न राहुलशी झालं नाही तर शक्तीचंही होऊ देणार नाही, मग काहीही होऊ देत. खरंच काल नागराज आले नसते तर काय झालं असतं? डबरूवाले बाबा, बरं झालं रे तू नागराजाला पाठवलंस, नाहीतर. अगं, तू शिवाची शक्ती आहे, तुला काही होणार नाही बघ. चल आपण दोघे मिळून मोदक करूया. चल. किती वाजले म्हणून काय विचारतोस? आणि इंटरव्ह्यूच काय झालं? इंटरव्ह्यूच काय होणार? नशीब आपलं. मी इंटरव्ह्यू बद्दल विचारतेय तुला, तू मला नशिबाच्या गोष्टी करतोयस. आणि तुला माहितीये, दीदीने सांगितलं म्हणून मी आज भोलेनाथाच्या मंदिरात पण गेले आणि त्याला साकडं घालून आले. कशाने गेलो तीस भोलेनाथाच्या मंदिरात? त्याला आणखी अडचणीत टाकायला. मग काय करू, कितीतरी इंटरव्ह्यूज दिले तू, मिळाली एक तरी मनासारखी नोकरी? हा पण आहेच म्हणा. बर, इंटरव्ह्यूचं काय झालं? इंटरव्ह्यूचं? हा, त्याचं झालं असं, पहिले राऊंड क्लिअर केले, मग दुसऱ्या राऊंड साठी थांबवून घेतलं. बर. तिसरा राऊंड झाला, चौथा राऊंड झाला, पाचवाही राऊंड झाला, त्यात जो पास झाला त्याला नोकरी मिळाली. म्हणजे यावेळेस पण अपयश पदरी ना? अपयश पदरी घ्यायला तू काही साडी नेसून आलेस का? जीन्स आणि टॉप घालून आलेस ना? बस करा तुझी भंकस आता, इथे माझ्या जीवाची काय घालमेल होतीये ना त्याची कल्पना नाहीये तुला. नाही काय आहे, मला कल्पना नकोच आहे ग, मला भक्ती हवी आहे. ए काय रे तू परत सुरू केलंस? ओके, आता मी सिरियसली एक गोष्ट तुला सांगतो. प्लीज. हा, कम टू द पॉइंट. येस, सांगतो सांगतो. काय झालं? मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. हे कशा करता? ही चॉकलेट्स आहेत तुझ्यासाठी. का? पाचव्या राऊंड मध्ये जो पास झाला ना तो मी होतो. मलाच नोकरी मिळाली आहे, आता तरी खुश ना? एकदम खुश. राहुल तिकडे ये. कुठे चाललायस तू? मी वॉकला चाललो होतो बाबा. इकडे ये बैस, मला बोलायचंय तुझ्याशी. आय बाबा. मग काय ठरवलंयस तू? करिअर बद्दल बोलताय ना? ते अजून माझं फायनल झालं नाहीये, म्हणजे अमेरिकेत जायचं परत की इथेच राहायचं हे अजून. अरे मी तुला काही त्या करिअर बाबतीत विचारत नव्हतो, मला माहितीये की तू ते सर्व काही व्यवस्थित करशील. मी जे तुला काही विचारतोय ना ते त्या शक्ती बद्दल. आय बाबा. हे बघ, तू तिला भेटलास का? भेटलो ना. मग? म्हणजे ती देवळात निघाली होती तेव्हा आमची भेट झाली.
ओळलंही झालं थोडं. ओळण्यात खूप हुशार आहे तशी. पण बाबा भाऊ विचारायचं डेअरिंग नाही होत आहे. डेअरिंग? अरे माझा मुलगा तू आणि तुला डेअरिंग होत नाही? अरे मुलगी पटवायची ना तर डेअरिंग करावीच लागते. हे बघ मला बाहेरून कळलंय आणि ही मुलगी आजची जाऊ देऊ नकोस. कारण ही जी मुलगी आहे ही प्रेमळ आणि गुणी आहे. नाना साहेबांच्या तालमीत ती वाढलेली आहे. आणि अशी जर सून माझ्या या घरात आली ना तर मला खूप आनंद वाटेल. आणि ती या घराला आणि तुझा खूप व्यवस्थित सांभाळ करेल. काय लक्षात ठेव तू ही आजची संधी सोडूच नकोस. थँक्यू बाबा. तुम्ही बरोबर आहात ना मग मला कसलीच काळजी नाही. मग मी आहेच तुझ्या पाठीशी. आता लवकर तिला भेटतो हे विचारून टाक. थांब. बस ना बस बस बस. काय झालंय माझं काही चुकलं का? बोल ना काय बोलायचे. राहुल तुला भक्तीसाठी कसा वाटतो? चांगला आहे. पण त्याने तुला पसंद केलंय. काय मला पसंद केलं? अरे वेडे का तो? मी फक्त 10वी शिकलीये. तो अमेरिकेवरून एवढं शिकून आलाय तो मला मी त्याला शोभणार आहे का? आणि तो ना भक्तीलाच शोभणार आहे खरंच. आणि मला नाही त्याच्याशी लग्न करायचं आई. पण आई तू एकदा भक्तीला विचार ना की तिला त्याच्यात. ते माझं मी बघून घेईन त्याची तू काळजी करू नकोस. पण तू तुझ्या निर्णयाला कायम राहा म्हणजे झालं. पण आई राहुलला मी पसंत नाही तर तू माझ्यावर एवढी जबरदस्ती का करतीयेस? ते तुला नाही कळायचं. त्याच्यासाठी आई व्हावं लागतं. आई जो मुलगा मला पसंत करत नाही ना त्याच्याशी मी कधीच लग्न करणार नाही. मी काही खेळण्यातली भावली नाही जी कुणाच्याही भातुकलीत रमेल. कशी लग्न नाही करत तेच बघते. हो ना? हो हो. हो 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 अगदी बरोबर आहे बघ तुझं. अहो ऐकलत का? मी उद्या 2 दिवसासाठी मुंबईला जाऊन येतोय. काय एवढं अचानक काम निघालं तुमचं? अहो तुम्ही बघितलं ना आपल्या डमरून डमरूवाल्या बाबाला विनंती केल्यामुळे भरपूर पाऊस झाला आणि पिकही चांगली आली. आणि म्हणून नवीन वर्षाचं मुंबईला जाऊन कॉन्ट्रॅक्ट करतोय. पाऊस येतो तो शक्तीमुळे, ऊन येत ते शक्तीमुळे. तुम्हाला आणि अख्ख्या गावाला शक्तीशिवाय चैन नाही पडत. शंभू महाराजा सद्बुद्धी दे रे. काय म्हणालात? आपल्याला नाही शंभू राजांना. बेटा शक्ती. काय नाना? मी 2 दिवसासाठी मुंबईला चाललो. माझे 2 दिवसाचे कपडे बॅगेत भरून ठेव. बर नाना. माझं डमरू माझ्यापासून दूर गेल्यानंतर माझं कस होणार? गोविंद काका चल बोरी चल. चला लवकर या. हो हो. बापरे उशीरच झालाय. बॅग मागे ठेवून द्या. नाना नाना. हॅलो हॅलो. अहो लवकर या उशीर होतोय. नाना मागे तुमची बॅग ठेवली. ठेवली ना. अहो अहो. बाय. हॅलो. हा निरंजन. अरे काय फोन करणार होतास ना तू? काय झालं मी वाट बघते तुझ्या फोनची. बर बरं ठीक आहे आपण उद्याला भेटतोय पिकनिकला. शंभो शिव हर गौरी स्मर हर जय
शंभो शंभो सांब सदा शिव शशि शेखर शंभो शंभो शिव हर गौरी स्मर हर जय शंभो शंभो सांब सदा शिव शशि शेखर शंभो हर हर शिव 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 शंभो। गंगा गौरी पति शंभो शंभो भस्मो धूलन गिरिजा प्रिय शंभो शंभो हिमनग गंगा गौरी पति शंभो हर हर शिव 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 शंभो। दीदीने आली अजून? येईल ना, आता ती काही लहान नाहीये। तुझं खाऊन झाला की तू निघ कॉलेजला। तिला आज नेहमीपेक्षा जरा जास्त उशीर झाला। तिची वाट बघतेस? तुझं काय अडलं असं ग तिच्यामुळे? अग काल रात्री मी वाजता वाजता झोपून गेले आणि ते पुस्तक दीदीने कुठे उचलून ठेवलं तेच मला माहिती नाहीये। किती शोधलं मी पण सापडतच नाहीये। अग पण पुस्तक नसलं म्हणून कुणी कॉलेज बुडवतं का? ते काही नाही, तू कॉलेजला निघ। आणि तुझ्या मैत्रिणींकडे काय पुस्तक नाहीत? एक दिवस तुला कोणी देऊ शकत नाही? अग आई पुरी आता भरलं पोट। अग संपवायला नको का तो? नको 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 मामा हे दूध 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 पुरी 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 पुरी। अग किती येते अशी काय करते ग तू? गरम असे? गरम आहे, येऊ मी? हा ये लवकर ये। हो हो येऊ। बाय बाय। आई अगदी मंदिरात गेले होते आणि तेव्हा काही गुंडे माझ्या मागे लागले ग आणि त्यांनी मला काय केलं? त्यांनी तुला त्या गुंडांनी तुझ्या अंगाला स्पर्श केला? नाही ग, नाही तसं काहीच घडलं नाही ग आई। अग तुझ्या आई बापाचा नाही पत्ता, तुला या घरात ठेवली, एवढी लहान अशी मोठी घोडी केली आणि तू आमचं नाव धुळीस मिळवलं। चांगलं पांग फेडलंस आमचं, चालती हो या घरात ना? चालती हो? आई मी पवित्र आहे ग, मी असं काही घडून दिलं नाही ग, असं काही घडलेलं नाही आई, मी तुझ्या पाया पडते। अगं डमरूवाले बाबाची शपथ घेऊन सांगते तसं काही घडलेलं नाहीये ग आई। आई अग असं नको ग, असं मला सोडून आई कोण विश्वास ठेवणार तुझ्या या भाकड कथेवर? मला काही दिसत नाही तुझी अवस्था काय झाली ती, तुझी काय पूजा करू आता मी? चालती हो या घरात? नाही स्वतः बरोबर आमचं पण तोड काळ केलंस तू। आई अग तसं काहीच अभद्र घडलं नाही ग आई, असं असं वाईट बोलू नकोस ग आई। वाईट नको बोलू तर काय करू? आई अग आई मी तुझ्या पाया पडते ग। चल आई चालते हो इकडनं, चल आई। अग असं काय करते ग आई, मी काही चुकीचं केलेलं नाहीये। नाही साहेब तिला घराबाहेर नका काढू बाई साहेब, तिचं म्हणणं तर ऐकून घ्या, ती खरं बोलत असेल हो बाई साहेब। तुला काय करायचंय? बोट लागते तुझी ती। चल चालते हो। नाना साहेब येईपर्यंत तर वाट बघा, मी तुमच्या पायात पडते बाई साहेब। बाई साहेब आई तू जा, बाई साहेब आई जा। चल चल काय करता आई? नको कुठे मला जाऊ घरा बाहेर आई जा। आई चालते हो आई। आई अगं दरवाजा नको बंद करू आई, आई दरवाजा उघडणं आई 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 आई।
आई दरवाजा उघड नको, आई दरवाजा उघड नको, आई आई दरवाजा उघड नको, उघड नको, आई दरवाजा आई उघड ना ग दरवाजा चांद फुला चल माझ्या बरोबर, शंभो हर हर महादेव। अरे किर्या, आपल्या गावात असं कधीच घडलं नाही। किर्या, चार गुंडांनी शक्तीवर हात घातला, त्या गुंडांनी नेमकाच डाव साधला। आपल्या गावात असं कधीच घडलं नाही। दोन दिवस झाले नाना मुंबईला गेले। अगं संगे, शक्तीचं काय झालं तुला कळलं का? अगं काय झालं? नाही म्हणजे शक्तीला घरातून हाकलून दिली ना वहिनी साहेबानं। आजकाल काय कुणाचा भरोसा नाही। वहिनी साहेबांनी तिला घराच्या बाहेर काढले ना ग, आता कसं होईल तिचं? पुन्हा ठाव काहीतरी चिपरीत बया। निदान तुझं म्हणणं तरी खरं आहे, आता बोलेनातच तिचं काय ते रक्षण करील। राहुल बेटा, ऐकलंस का? काय गाई? त्या शक्तीवर पाच पाच गुंडांनी हल्ला केला म्हणे। काय? हो, देवळात जाताना तिच्यावर अतिप्रसंग केला। त्या गावभर चर्चा सुरू आहे। त्या सुधाची बिचारीची किती कुचंबना झाली असणार। अरे झालं, तिने तडका फडकी तिला घराबाहेर काढून टाकला। त्यात नाना परत इथे नाही, काही कामानिमित्त मुंबई बाहेर गेलेत। नाही आई, माझा यावर विश्वास नाही बसत। त्यात काहीतरी कारस्थान आहे। तिला बदनाम करण्यासाठी कोणीतरी हा डाव करतय। सगळं गाव सांगतं ती काय खोट आहे। हे बघ राहुल, विचार करून निर्णय घे। तू तर तिच्याशी लग्न करायला निघणार होतास, नाहीतर सगळं गाव आपल्यावर शिंतोडे उडवेल। मोठी ठुंक ठुंक देवळात जायची, हेच करायला देवळात जायची वाटत। आई, यावर काय घ्यायचा तो निर्णय मी घेतो। राहुल, अरे कुठे निघालास तू? राहुल, राहुल, औक्षवंत हो बेटा। मला माझं एक काम होतं तुमच्याकडे। ओम नमः शिवाय। ओम गुरुजी। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। गुरुजी प्लीज। ओम नमः शिवाय। मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे। काय विचारायचंय? शक्ती आज झाली होती इथे। अरे तिच्यावर वाईट प्रसंग ओढवला, तुला काहीच नाही समजलं? हो, याय
ऐकले त्याबद्दल पण पण माझा विश्वास नाही बसत आहे. गुरुजी तुम्ही सांगा हे सगळं खरं आहे? काय खरं आहे? हेच की शक्तीवर काही गुंडांनी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे साक्षात शिवाची शक्ती आहे ती आणि स्वतः नागराज तिचे रक्षण करते. मग कुणाची हिम्मत आहे तिच्या केसालाही धक्का लावायची? मला वाटलं होतं तसंच झालं. पण मग गुरुजी हा सगळा प्रकार काय आहे? तिच्या आणि तुझ्या आईने मिळून रचलेलं हे कुटील कारस्थान होत. काय माझ्या तिच्या आईनं हे कारस्थान केलं? पण ती असं का करेल? एकदा का गावात तिची बदनामी झाली की तुझ्या डोक्यातून तिचं भूत उतरेल आणि तू तिच्याशी लग्न करायला नकार देशील असं त्यांना वाटलं. हे सगळं तुम्हाला कसं माहिती? त्या भाडोत्री गुंडांची नागराज काही पाठ सोडत नव्हते. ते धावत सरळ देवळात आले, नागराजांची माफी मागितली आणि मग नागराजांनी त्यांच्याकडनं सत्य वदवून घेतलं की तुझ्या आईने आणि तिच्या आईने मिळून हे कुटील कारस्थान रचलं. तेव्हा कुठे त्या नागराजाने गुंडांचा पिछा सोडला. अच्छा, म्हणजे असा प्रकार आहे. गुरुजी शक्ती आता कुठे आहे? काय करायचंय तुला? ती कुठे का असे ना? मला तिला भेटायचंय. गुरुजी मला तिच्याशी लग्न करायचंय. तुझा विचार पक्का आहे? हो गुरुजी. आता या क्षणाला तू तिच्याशी लग्न करशील? गुरुजी जर तुमचा आशीर्वाद असेल तर आता या क्षणी मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. आणि तुझे आई वडील? मी माझ्या आईला समजावून सांगायचा प्रयत्न करेन. आईनं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मी शक्तीला घेऊन अमेरिकेला निघून जाईन. शाबास मुला, शाबास. ओम नमः शिवाय. जशी भोलेनाथाची इच्छा. ओम नमः शिवाय. बाबा जेवायला येत आहे ना? अगं जेवणाचं राहू दे. आधी बघितलंस का तुला भेटायला कोण आलंय ते? पण बाबा अगं राहुलला सगळं माहितीये. तू अगदी निश्चिंत राहा आणि तो आता या क्षणी तुझ्याशी लग्न करायलाही तयार आहे. बाबा नाना अजून परतले नाही होतो मुंबईहून. त्यांच्याशिवाय मी कसं शक्य आहे? अगं तू त्यांची काळजी करू नको, मी त्यांना समजावेन. आणि शक्ती माझ्यावरती विश्वास ठेव, काहीही झालं तरी मी तुला अंतर देणार नाही. मी तुझ्याशीच लग्न करीन. माझ्या आई बाबांनी जर लग्नाला नकार दिला तर मी तुला अमेरिकेला घेऊन जाईन. मी गुरुजींना शब्द दिलाय तसा. पुरी तुझ्या बाबतीत जे काही घडलं ही सगळी भोलेनाथाचीच कृपा आहे आणि तुमच्या दोघांचं लग्न व्हावं ही देखील भोलेनाथांचीच इच्छा आहे. अगं भोलेनाथांचा आशीर्वाद तर तुला आहेच आणि साक्षात नागराज तुझा भाऊ म्हणून रक्षणार्थ उभा आहे. ओम नमः शिवाय. बाबा मी कधी तुमच्या शब्दापलीकडे गेले का? हे डमरू आले बाबा, आता तूच मार्ग दाखव. तूच माझी आई, तूच माझा बाबा. मला मार्ग दाखव देवा, मला मार्ग दाखव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मुली अगं साक्षात तुझ्या डमरूवाल्या बाबांनीच तुला आता हा कौल दिलाय. तू आता निश्चिंत राहा पुरी, निश्चिंत राहा आणि आता नाही म्हणू नकोस. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे घे मुला, हे घे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हे घे बेटा, ओम नमः शिवाय. एकमेकांना हार घाला. शिवहर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो.
सुखी रहा मुलांनो, सुखी रहा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। सुखी रहा, सुखी रहा मुलांनो, तुम्ही दोघेही सुखी रहा। ओम नमः शिवाय। हे भोलेनाथा, तुझी कृपा आहे रे बाबा। अहो लवकर या। काय झालं? अरे देवा, काय बघते मी हे? शांत, एकदम शांत, आणि जा पटकन औक्षणाची तयारी करून घ्या। ती आपल्या घरची सून आहे। राहुल, राहुल पाणी आण। विकी, विकी राहुल, विकी खबरदार। लक्ष्मी उठली, मी ज्या घरात जाईल ना त्या घराचं वाटोळा करेल। ती घरात आली, ती घरात आली आणि माझ्या विकीचा ऍक्सिडेंट झाला। चेटो करणारी बाई, चेटो करणारी। नाही मम्मी, तरुण कोणा तिच्या भोवती फिरत असतो। दादा, दादा विकी, वहिनी कुठे आहे दादा? आई, आई माझा हात बरा झालाय। बाबा, बाबा माझा हात, माझा पाय पण बरा झालाय। दादा मी बरा झालोय। दादा विकीचा हात, आई आपला विकी बरा झाला। शक्ती कुठे आहे? शक्ती माझं चुकलं, खरंच माझं चुकलं। मी तुला सांगितलं होतं ना की शक्ती आपल्या घरात आली आणि माझा विकी किती चांगला झाला। मी सुद्धा फोन करते। हॅलो सुधा, अगं माझा विकी बरा झाला। काय शक्तीच्या पायकुळ बरा झाला? शक्ती, शक्ती। आई, अगं आई काय झालं? आई मी शक्तीला हाकलत दिली घरात का? अगं आई तू रडू नकोस ग प्लीज। आता कुठे गेली असेल माझी शक्ती? काय ते प्लीज मी सांगतो। माफ करा, मी चुकले। मी चुकले, मला माफ करा। काय झालं? मी तुमच्या डबरूला हाकलून दिलं घरात। मी चुकले, मी चुकले।
अगं थांब 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 अगं तू चुकलीस हे तू मान्य केलंस ना तुझी चूक झाली हे तुला मान्य आहे ना मग काळजी कर जो चूक कबूल करतो त्याला परमेश्वर माफ करतो माझी डमरू कुठे गेली याची मला कल्पना आहे डमरू कुठेही जाणार नाही चल मी तुला डमरूला भेटतो मला हे भेटायचं शक्तीला चल चल रे गाडी काढ
मला माफ कर, मला माफ कर पोरी, मला माफ कर हे नागराजा, मला माफ कर, मी चुकले, मला माफ कर। शक्ती शक्ती आता तू घरी आलीस आणि विकी जिना तो पडला, पण मी तुला पांढऱ्या पायाची बोलले, शिव्या दिले घरातून हपवून दिला, पण खरं तर तुझ्याच पाय गुणाने आज त्याचा पाय बरा झालाय, तू स्वतःच्या पायावर उभा राहिलाय, मला माफ कर आणि घरी चल। शक्ती हे डबरू आले बाबा, हे नागराजा, या सगळ्यांना माफ कर, या सगळ्यांना आपापल्या चुका कळल्या, त्यांना माफ कर। नाना, नाना, हा निरंजन भक्तीचे याच्यावर खूप प्रेम आहे, माझंही भक्तीवर खूप प्रेम आहे, तुमचं काय मत आहे? माझं काहीच म्हणणं नाहीये, तुम्ही जे काही बोलाल ते मला मान्य आहे। चला तर, मलाही मान्य। आई नाना सुखी राहा। वेळ झाली, आता आपण आरती करूया। लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा तिने की ज्वाळा, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा तिने की ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, तिची आजळ निर्मळ वाहे झुळझुळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, आजळ निर्मळ वाहे झुळझुळा। जय देव जय देव जय श्री शंकरा, आरती ओ वाळू तुझ्या।